एक शिवसेनेचे कुटुंब प्रमुख म्हणून माननीय उद्धवजी ठाकरे साहेब नेहमीच आपल्या कुटुंबातील परिवारातील जे सदस्य आहेत त्यांच्याबद्दल त्यांना नेहमी काळजी वाटत असते आणि आज आमच्या कानावर जी बातमी आलेली आहे की जे गुवाहाटीला जे गेलेले आमदार आहेत त्यांच्यावर खूप मोठ्या प्रमाणात मानसिक दडपण टाकलं जात आहे, त्यांना कोंडून ठेवलं गेलेलं आहे, त्यांना त्यांच्या कुटुंबियांशी सुद्धा बोलण्याला मनाई केली जाते, त्यामुळे त्यांच्या कुटुंबातली लोकंसुद्धा खूप त्रस्त झालेले आहेत, काळजी वाटते त्यांच्या कुटुंबियातल्या लोकांना आणि त्यामुळे ही जी काळजी त्या काळजीपोटीच माननीय मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेबांनी पुन्हा एकदा या आपल्या परिवारातल्या लोकांनी तुम्ही एकत्रित या, कुठे वाट चुकला असेल तर पुन्हा एकदा आपल्या घरट्यामध्ये या, अशा पद्धतीचं आवाहन जर केलं असेल तर ते कुटुंब प्रमुख म्हणून केलेलं असेल आणि ते हे त्यांचा एवढा जो मोठेपणा आहे, मनाचा मोठेपणा तो ओळखावा आणि वेळीत सुधारावी आणि आपल्या घरट्यात यावं अशी माझी त्यांना विनंती आहे। नक्कीच योग्य त्या वेळेला नावं देऊ। हे 20 च्या 20 ही आमदार त्यांना तिथून निघू शकतात, त्यांना जायचं आहे तिथून, यायचं आहे तिथून, त्यांना आता आपली झालेली चूक कळलेली आहे आणि त्यांना वाटतंय की ज्या पद्धतीने भारतीय जनता पक्षाच्या कपट नीतीने आपल्याला कैदी बनवलेलं आहे, एका जाळ्यात फसवून आणलेलं आहे, त्याच्यातून सुटकावून पुन्हा एकदा आपल्या घरी जावं, शिवसेनेच्या घरी जावं असं त्यांना वाटतंय म्हणून त्यांचे जे संपर्क आमच्याकडे चालू आहेत ते योग्य वेळेला आम्ही उघड करू हे त्या ठिकाणी सांगतो।